पारा 40 ओलांडत असल्यानं पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलं आहे. असं कारण देत महापालिकेने शहरवासियांवर पाणी कपातीची कुऱ्हाड टाकली आहे. यामुळे शहरात 2 मे पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला असल्यानं नागरिक पाण्याची बचत करू लागले आहेत. अशा परिस्थितीतच महापालिकेकडून मात्र पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे. रविवारचा दिवस निवडत महापालिकेची इमारत धुण्याचं काम जोमानं सुरू असल्याचं बघण्यात आलं. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.